नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्ट मध्ये आपण बघणार आहोत स्वाती मुक्ताला कॉल करून सांगते की घरी आत्या येणार आहे आणि आत्यांसाठी काहीतरी छान जेवायला बनव मुक्ता म्हणते की ठीक आहे बनवते मुक्ता म्हणते की ठीक आहे बनवते तर स्वाती म्हणते की तुझ्या पद्धतीने नको बनवूस माझी आत्या काही घासघूस नाही खात त्यामुळे आत्याला नॉनव्हेजच लागेल आणि तू नॉनव्हेजच बनवायचे तर मुक्ताला खूप टेन्शन येतं मुक्ता म्हणते की अहो स्वाती ताई मला तर नॉनव्हेज बनवता येत नाही परंतु स्वाती म्हणत असते की हे बघ आत्या इतक्या दिवसांनी घरी येत आहे त्यामुळे तुला आता नॉनव्हेज बनवावंच लागेल नाहीतर आत्या नाराज होतील तर मुक्ता आता स्वातीचा फोन ठेवते तर मुक्ता खूपच टेन्शन मध्ये आलेली असते ती तिथे येते आणि मुक्ताला विचारते की मुक्ता आई तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस तेव्हा मुक्ता तिला सांगत असते की बाळा काय करू मला तर नॉनव्हेज बनवताही येत नाही आणि नॉनवेज बनवणं मला खूप किळसवान वाटतं आता हे नॉनव्हेज कसं काय मी बनवू मुक्ता खूपच टेन्शन मध्ये आलेली असते आता मुक्ता तरीही विचार करते की नाही आत्याला खुश करण्यासाठी मला हे करावंच लागेल आणि मग मुक्ता फ्रीज मधून नॉनव्हेज बाहेर काढते तर ते नॉनव्हेज बघून तिला फार वाटत असतं आणि तिला उलट्या व्हायला लागतात तर तितक्याच सई येते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ता ए तू काळजी करू नकोस तुला नॉनव्हेज आहे ना माझ्याकडे एक आयडिया आहे आणि मग डेंटल क्लिनिक मधले मुक्ताचे जे ग्लोव्ज असतात ते ती सई मुक्ताला देते आणि म्हणते की मुक्ताई तू आता हे ग्लव्स घाल आणि मग नॉनव्हेज बनव म्हणजे तुझ्या हातालाही लागणार नाही मुक्ता म्हणते की अरे वा सई किती गोळेस तू तू तर माझ्या सगळ्या मला सोल्युशन देऊन टाकलं मुक्ता आता ते ग्लव्स घालते आणि नॉनव्हेज बनवायला सुरुवात करते मुक्ताला ते बघायला खूपच किरस्वानं वाटत असत मुक्ता अर्धा डोळा झाकत असते अर्ध्या डोळ्यांनी बघत असते आणि कस तरी ते नॉनव्हेज बनवत असते तर मुक्ताने आता कसं बस ते नॉनव्हेज जेवण बनवलेलं असतं आणि आता ती डायनिंग टेबलवर सगळं आणून ठेवते परंतु सतरा वेळा मुक्ता हातांचा वास घेत असते तिला असं वाटत असतं की त्या नॉनव्हेज माझ्या हाताला चिकटलंय की काय आणि त्यातून वास वगैरे येतोय की काय असं मुक्ताला वाटत असतं तर सई मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई अगं मग पासून पंचवीस वेळा नुसता हातांचा वास घेतलाय मुक्ता सईला म्हणते की सई अगं काय करू माझ्या हातांचा खूप वास येतोय आता मी काय करू सई म्हणते की मुक्ताई थांब तू एक काम कर तू पहिल्यांदा आता हात धुऊ त्याच्यानंतर सॅनिटायझर लाव त्याच्यानंतर पुन्हा परफ्यूम मार आणि मग पुन्हा एकदा हात धुऊ म्हणजे तुझ्या हातांचा अजिबात वास नाही मुक्ता पुन्हा एकदा तिच्या हातांचा वास घेते तर सई म्हणते की आई आता ही वेळ आहे हा तू तु तुझ्या तु तर सव्वीसावीस ते बोलणं ऐकून मुक्ताला हसायला येतं तर आता तितक्यातच तिथे स्वाती इंद्रा आणि आत्या आलेल्या असतात आत्या खूप असतात तिघीही खूपच दमून, दमून आलेल्या असतात तर आत्या आता बसलेल्या असतात आणि मुक्ता आत्यांना म्हणते की हाय आत्या तर आता आत्यांना खूप राग येतो की मुक्ताने त्यांना हाय केलेलं असतं तर आत्या आता इंद्रालाच बोलू लागतात आणि म्हणत असतात की इंद्रा तुझ्या सुनेला काही शिकवलं नाहीस मोठ्यांचा आदर कसा करायचा जर मोठ माणूस घरी आलं तर त्याच्या पाया पडायचं असतं आणि ओरडतच ती म्हणत असते की आता फक्त एवढे दिवस बघायचे राहिले होते मुक्ता जेव्हा पाया पडायला जाते तेव्हा आता मुक्ताला म्हणत असते की काय तू जेवण तरी नीट बनवतेस ना म्हणजे बनवलंयस ना नीट जेवण तू तर स्वाती आता मुक्ताला मुद्दाम विचारते की काय मुक्ता काय जेवण बनवलंयस तू तेव्हा मुक्ता सांगते की मी नॉनव्हेज बनवलंय आता हे ऐकल्यावर स्वातीला मोठा धक्का बसतो कारण स्वातीला फक्त मुक्ताला धडा शिकवायचा असतो कारण तिच्यामुळे कार्तिक हा जेल मध्ये गेलेला असतो आणि त्यामुळे स्वातीला मुक्ताला धडा शिकवण्यासाठी मुक्ताला तिने बनवायला सांगितलेलं असतं आणि तेही परंतु मुक्ताने ती परीक्षा ही पास केलेली असते त्यामुळे स्वातीच्या चेहऱ्यावर चांगलेच बारा वाजतात स्वाती आता प्लेट काढून बघते तर मुक्ताने खरोखर नॉनव्हेज बनवलेलं असतं आणि ते बघून ती म्हणत असते की बापरे हे कसं काय शक्य हिने कसं काय बनवलं हे सर्व तितक्यातच तिथे बापू देखील आलेले असतात मिहिरही येतो आत्या बापूला विचारत असतात की काय रे कुठे म्हणतो की दादू येतच असेल त्याची एक महत्वाची मिटिंग आहे मीटिंग संपल्यावर तो येईलच इकडे तर इकडे लकी हा मयुरेशला भेटलेला असतो आणि लकी मयुरेश म्हणत असतो की माझे पेपर तर सगळे सॉल्व्ह करून झाले मयुरेश लकीला म्हणत असतो की क्वेश्चन पेपर मध्ये काही बदल आहे तू एक काम कर तुम्हाला हॉटेलला भेट मग मी तुला ते बदल सांगतो तर लकी म्हणत असतो की आता हे बदल तुम्ही आधीच मला सांगायला पाहिजे होते ना आता मी मागच्या प्रश्नाचा तर अभ्यास करून ठेवलाय आता तो अभ्यास केला त्याचा काय करू मी तेव्हा मयुरेश म्हणतो की आता मग तूच ठरव तुला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं की नुसतं पास व्हायचंय जर तुला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल तर तू मला हॉटेल मध्ये भेट मग मी तुला बाकीचे सगळे देतो लकी म्हणतो की चालेल मग मी येतो तिकडे तर हा फक्त मयुरेश चा एक प्लॅन असतो कारण मयुरेशला रेड हँड पकडायचं असतं कारण लकी, लकी नेहमी पेपर लीक करून पास झालेला असतो आणि त्याचा पर्दाफाश आता मयुरेशला करायचा असतो मयुरेशने बोर्ड मेंबर्स ला बोलावून घेतलेलं असतं आणि बोर्ड मेंबरला तो हेही सांगतो की लकीने सर्व पेपर्स लीक करून घेतलेले होते आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर डाऊट ना आता तुम्ही लकीला रेड हॅड पकडा लकीला मी इथे बोलावलंय आता जे काही आहे ते सगळं तुमच्या समोरच होईल आणि मी त्याला सांगितलंय की आज मी त्याला क्वेश्चन सांगणार आहे तेव्हा बोर्ड मेंबर म्हणत असतात की अहो पण तुम्ही असं कसं काय करू शकता तुम्ही तर प्रोफेसर आहात ना असं कसं काय वागता तेव्हा मयुरेश त्यांना सांगतो की काळजी करू नका त्याला मी जे प्रश्न देणार आहे ते त्या क्वेश्चन पेपर मधले नसणार आहेत तर बोर्ड मेंबर म्हणत असतात की परंतु हे सर्व करून काय होणार आहे मागच्या वेळी सुद्धा आहे ना तुम्हाला कसा गोंधळ झाला होता मयुरेश त्यांना समजावून सांगत असतो की मागच्या वेळी जो गोंधळ झाला होता त्या गोंधळामध्ये तुम्ही ज्या मुलांना पकडलं अॅक्च्युली ते, ते गुन्हेगार नव्हतेच गुन्हेगार दुसरेच कोणीतरी आहे आणि गुन्हेगार आहे लकी कोळी आजपर्यंत लकी कोळी हा गुन्हे करण्यासाठी आणि पेपर लीक करण्यासाठी वेगवेगळ्या मुलांचा वापर करत होता आणि ज्या मुलांना पकडलं तुम्ही ते मुलं तेच होते परंतु खरा गुन्हेगार हा लकी कोळी आहे मला आज काहीही करून लकी मनात 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 की टीचर पकडायचं रिश्वत देण्याचे काय परिणाम होतात ते तर इकडे आत्यासाठी लकी हा गुलाबजाम घेऊन आलेला असतो मुक्ता आत्यांना सांगत असते की आत्या मला तुमच्या खरं तर आवडीनिवडी माहीत नव्हता परंतु स्वातीताईंनी मला तुमच्या आवडीनिवडी सांगितलं आणि त्याप्रमाणे मी जेवण बनवलंय मुक्ताने जे नॉनव्हेज बनवलेलं असतं ते नॉनव्हेज आता स्वाती आता ताटामध्ये वा, ताटामध्ये वाढते तर आता जेवायला जे जाते परंतु ते नॉनव्हेज काही शिजलेलं नसतं त्यामुळे ते तुटतच नसतं नॉनव्हेज मात्र कच्चच असतं आणि मुक्ता दोघीही एकमेकींकडे बघत असतात की नक्की काय झालं ते आत्याला आता खूप राग येतो आणि ती इंद्रालाच बोलू लागते आणि म्हणत असते की तू काय तुझ्या सुनेला नॉनव्हेज बनवायला सुद्धा शिकवलं नाही आणि हे सर्व खाण्यासाठी तुम्हाला आमंत्रण दिलं होतंस का तर इकडे मयुरेशने सुद्धा लकीला रेड हँड पकडलेलं असतं आणि तेही बोर्ड मेंबर सोबत त्यामुळे आता हा मामला हा घरी जाणार आहे आणि सागरलाही करणार आहे त्यासोबतच आता आत्या नावाची एंट्री मालिकेत लवकरच होणार आहे आणि त्या आत्याच्या परीक्षेत आता मुक्ता कशी काय पास होईल हे बघणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे सुरेखा रानडे विक्रम जाधव भाग्यश्री रमा मनोहर पेडणेकर रेश्मा भगत पद्मजा सुरेखा रानडे शीतल खारपुडे स्वामिनी काते सुचित्रा शेलार पवित्रा कांबळे अनुष्का मागर कल्पना घोगरे साधना बोरकर अनिता पाटील दीप्ती गीता चंदेर जयश्री पाटील निर्मला भोसले श्याम भंडारे विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद.